सदगुरु संत बाळू मामा महाराज मंदिर देवस्थान कमिटी बैलाटी तालुका उत्तर सोलापूर यांच्या वतीने दिवाळीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. श्री संत बाळू मामांच्या मेंढ्याच्या लेंडी आणि पंचामृत दूध पूजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. श्री संत बाळूमामा मंदिर देवस्थान प्रति आत्मापूर बेलाटी तालुका उत्तर सोलापूर या ठिकाणी गुरुवारी 4 नोव्हेंबर रोजी दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहे. तर शुक्रवारी 5 नोव्हेंबर रोजी हबप दत्तात्रय सर्वदेव महाराज यांचं हरिकीर्तन आणि संगीत भजन होणार आहे. तसेच 6 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर रोजी हरिकीर्तन भारूड सामुदायिक भजन अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री संत बाळूमामा मंदिर देवस्थान प्रति आत्मापूर बेलाटी तालुका उत्तर सोलापूरचे संस्थापक अध्यक्ष श्रीराम हनुमंतराव पाटील यांनी दिली आहे. मी बाळूमा मंदिर बेलाटी तालुका उत्तर सोलापूर, मी अध्यक्ष श्रीराम हनुमंतराव पाटील. मी त्या नात्यानं काय काय करणं ह्याची तुम्हाला रूपरेषा सांगतो की बाबा त्या दिवशी दिलीप मालक, चेतन नरुटे, अमोल शिंदे, लक्ष्मी मामा, इच्छा भगवंताची हे सर्व मान्यवर तिथे येणार आहेत. त्यांच्या हातून लेंडी पूजन ही महत्त्वाचा कार्यक्रम होणार आहे तिथं. म्हणजे ते आदमापूरला जे होणार आहे तेच आपल्या बेलाटी तालुका उत्तर सोलापूर त्या बेलाटीमध्ये होणार आहे. त्या कार्यक्रमाचं महत्त्व मोठं आहे की करणाराचं काम आहे की तेव्हा आमची एकच इच्छा आहे की इथल्या पंचकृषीतल्या भावी भक्तांनी तिथं येऊन आदमापूरला जाण्यापेक्षा इथं येऊन आपलं दर्शन मामांचं घेऊन त्या प्रसादाचा लाभ घेऊन ती लेंडी पूजनचा कार्यक्रम सोहळा सर्व त्यांनी डोळ्याने बघावा. त्या दिवशी भारूड, कीर्तन, भजन, गोव्या, परत गजीनृत्य हे सगळं मागवलेलं आहे आणि मोठ्या संख्येनं तिथं लोकांनी उपस्थित राहून त्या कार्यक्रमाला शोभा आणावी.